सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूरच्या पुलाची शिरोलीत गॅस सिलेंडरचा जबरदस्त स्फोट. दुर्घटनेत लहान मुलगी, दोन महिलांसह 9 जण जखमी. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे गॅस गळती होऊन गॅस सिलेंडरचा जबरदस्त स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक लहान मुलगी आणि 2 महिलांसह 9 जण जखमी झाले आहेत. येथील हाऊसिंग सोसायटीमध्ये सकाळी 7 सुमारास वायू गळतीने गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत महेंद्र कृष्णनाथ पाटील, मारुती सुतार, निलेश सुखदेव पाटील, निलेश आढाव, सागर पाटील, सुधाराणी काडगौड, निलव्वा काडगौड, दिनकर जाधव, श्रावणी काडगौड हे 9 जण जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसातून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की निलव्वा काडगौड या सकाळी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सुरू करत होत्या, पण सिलेंडर संपल्याने त्यांनी घरमालकींसह पाटील यांना बोलावले. त्यांनी सिलेंडर जोडून दिला आणि त्या निघून गेल्या. त्यानंतर सौ निलव्वा यांनी गॅस सुरू केला. दरम्यान गॅसचा वास येत होता. वास आल्याने वरच्या मजल्यावर राहणारे सर्वजण धावत खाली आले. त्यांनी सौ निलव्वा यांच्या स्वयंपाकघरात प्रवेश करून गॅस कनेक्शन बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शेगडीशी जोडलेल्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. यामध्ये स्वयंपाक खोलीत असणारे सर्व व्यक्ती जखमी झाल्या, तर स्फोटामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. सर्व जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलंय. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपाधीक्षक सूरज गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सरपंच शशिकांत खवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. महानकारी न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे.